नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. सावित्रीबाई फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित समायक विद्यालय शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन थाटात संपन्न झाले. नेतवलीमध्ये असलेली समायक विद्यालयातील विद्यार्थी विविध कला क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहेत. चांगल्या शिक्षण पद्धतीमुळे दरवर्षी शाळेचा निकाल चांगला लागतो. वार्षिक स्नेह संमेलनामध्ये रोटरी क्लब ऑफ रिव्हर्स साईड कल्याण अध्यक्ष गिरीश बारोट, वैभव रोहिदास ठाकरे, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, शिक्षण समिती सदस्य तथा नगरसेवक गणेश भाने, डी के सोनावणे, सुनीता सोनावणे, विकी एल्बे आदी पदाधिकारी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस बी पाटील, नीलम परब, व्यवस्थापक एम आर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. सावित्रीबाई फुले एज्युकेशन सोसायटीचं नेतिवलीमध्ये सावित्रीबाई फुले सम्यक विद्यालय या वार्षिक समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला वार्डाचे कार्यसंघ नगरसेवक गणेशजी भाने या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी व विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि या अगोदर सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला ते शाळेमध्ये उपस्थित असतात. त्याच्या टायमाला शाळा त्यांना बोलावते. शाळेमध्ये काही काम निघालं तरी नगरसेवक साहेब त्या ठिकाणी उपस्थित असतात किंवा अजून शाळेला भेटसुद्धा देतात. इन्यू की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, शाळा सुरक्षित असावी आणि सर्वांनी शिकावं आणि पुढं जावं आणि देशाची प्रगती व्हावी, हा एक त्यांचा म्हणत आहे त्याच्या पाठीमागे. मी डॉक्टर डी के सोनावणे, माजी न्यायाधीश मुंबई, या संस्थेचे संस्थापक भंडारे सर आणि मी एकत्र लॉ कॉलेज शिकवत होतो आणि तेव्हापासून तर आज ताग आहेत. त्यांची जी शिक्षणाविषयी तळमळ आहे ती मी पाहिली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट असते ती आर्थिक अडचण आणि त्यांनी कुठल्या आर्थिक अडचणीला तोंड दिलेलं आहे ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. या अशा ग्रामीण भागामध्ये शाळा चालवणं अतिशय कठीण गोष्ट असते आणि भंडारे साहेब ते करत आहेत. त्यांच्या या कार्याविषयी त्यांची स्तुती करावी थोडे होईल, परंतु ते जे कार्य करत आहेत त्याला सर्वांनी सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे. मग ती सहकार्य आर्थिक असेल, कुठल्या प्रकारे तुम्ही सहकार्य करावं, पालकांनी सहकार्य करावं आणि जे माजी विद्यार्थी शिकून गेले आहेत त्यांनी मात्र आर्थिक सहकार्य करता निश्चित पुढे यावं असं मी त्यांना आव्हान केलं. मी ॲडव्होकेट बी ए भंडारे. मी 1983 ला मी
स्वतः माझे जवळचे मित्र ॲडव्होकेट नानासाहेब झोडगे त्यांना निधन झाले. त्यांचं ॲडव्होकेट नानासाहेब झोडगे परमस्नेही एम एम नवघरे ॲडव्होकेट जी बी गडहिरे नंतर काही चंदन शिवे या सर्व लोकांनी आम्ही 1983 चॅरिटी कमिशनला संस्था रजिस्टर केली आणि त्याच वर्षी आम्ही 5वा वर्ग सुरू केला. त्यावेळेला आम्हाला शिक्षक मिळत नव्हते, अनुदान मिळत नव्हतं. अशा वेळेला आमच्या एक भगिनी उपासनी मॅडमना त्यावेळेला ही धुराव सांभाळली आणि त्यांनी अतिशय तळमळीनं जिद्दीनं आमची शाळा वाढवण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये शाळा भरभरून झाली. पहिले ते 10वीपर्यंत वर्ग सुरू झाले. त्यावेळेला अनेक माध्यमिकचे शिक्षक मुख्याध्यापक उपासनी मॅडम म्हणतात मिस्टर ढावरे मिस्टर कुंभार आता ह्या प्रेझेंट ह्या पाटील सुरेखा पाटील ह्या मुख्याध्यापक आहेत. पहिली ते चौथी पहिलीपासून ते चौथीपर्यंत जे वर्ग सुरू आहेत त्यांच्या मुख्याध्यापक ह्या नीलम परब आहेत. आणि अतिशय ह्या दोघींना तळमळीनं जिद्दीनं शाळा वृद्धिगत झाली पाहिजे, संस्था वाचली पाहिजे या उद्देशानं ह्या सर्व शिक्षकांनी टीमनं अतिशय सहकार्य करतात आणि शाळेला विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असा देशाचा नागरिक बनला पाहिजे अशा प्रकारे मुलांना शिक्षण देतात. सुरेखा तिचं वेलकर मॅडम ह्या शाळेमध्ये आल्या, एम ए बीएड होत्या. त्या म्हणाल्या तुमच्या शाळेमध्ये मला अनुभव घ्यायचा आहे, मला काम करू द्या, मी कशाचा पैसा मागणार नाही, काय मागणार नाही. त्यांनी शाळेमध्ये त्यांना ठेवलं, आज ना उद्या त्यांना मिळेल या हेतून आम्ही ते ठेवलं. नंतर हेडमास्टरच्या ज्या जागा रिकाम झाल्या त्यांना आम्ही विनंती केली की ह्या जागाशिवाय त्यांनी शिपायला धुडकावून आलं. आणि कोर्टामध्ये आन दी कंट्री आम्ही त्यांना सहकार्य करत असताना संस्थेच्या वृत्तीने कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये रिट पिटिशन टाकला आणि त्या रिट पिटिशनचा निकाल 17 आणि 18 डिसेंबरला या डिसेंबरला निकाल लागला. त्या बाईला पैसे द्यायचं कोर्टाने आम्हाला सांगितलं. तेव्हा इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू पे हर सॅलरी. व जवळजवळ 30 लाखपर्यंत होतं. तेव्हा सर्व शिक्षकांना सर्व पालकांना नेतृत्वाच्या सर्व सहकार्य नागरिकांना विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी विनंती करतो. आमची आता अशी अवस्था आहे टू बी आर नॉट टू बी, जगावं की मरावं, तिकडे पुढे विहीर मागे काय म्हणतात त्याला, अशा प्रकारची आमची अवस्था झालेली आहे. अशा अवस्थेमधून आम्ही कठीण प्रसंगातून आम्ही मार काढण्याचा प्रयत्न करता. सर्व शिक्षक सर्व शिक्षिका आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये मॅडम ज्या ऑर्डर आली कोर्टाची त्याला सर्व शिक्षकांनी 25,000 रुपये दिले. 5 लाख एका दिवसामध्ये आम्ही जमा केले, संस्थेचे लोकांनी दिले आणि कोर्टाला सांगितलं असं आम्ही आमची कपॅसिटी आहे आम्ही एवढं केलेलं आहे. तेव्हा ह्या बाईला तुम्ही सांगा नाही नथिंग डुईंग यू हॅव टू पे अवर सॅलरी. आणि म्हणून आमचे अकाउंट्स संस्थेचे आणि शाळेचे फ्रीज केले. आज ते प्रश्न सोडण्यासाठी मी माझे विचार मांडले. तेव्हा नेतृत्वातील सर्व शिक्षक जे पुढारे आहेत किंवा जे सहकार्य करणारे लोक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि शाळा तुमच्या सहकार्यानं तुमच्या आशीर्वादानं आम्ही शाळा चालवत आहे. यापुढे आम्ही जगलो तर निश्चितपणे नेतृत्वामध्ये आदर्श शाळा म्हणून आम्ही उभा करू एवढं सांगून मी माझे 2 शब्द बोलतो. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.